निवडणूक म्हणलं की नाराजी नाट्य आलंच. महायुतीमध्ये हेच नाराजी नाट्य हाताळण्याचं काम सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही करत आहेत. विशेषतः फडणवीसांचा नागपुरातला बंगला याचं केंद्रस्थान बनला आहे. तर मुख्यमंत्री आपल्या दौऱ्यांमधून ही किमया साधतायत. बघूया नाराजांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या या शिष्टाईवरचा विशेष रिपोर्ट. नाराज झाले राजी, CMDCMनी मारली बाजी. महायुतीचं मिशन शिष्टाई, फडणवीस आणि शिंदेची मनधरणी ते मतबांधणी. देवेंद्र फडणवीसांचा नागपूर मधला हा देवगिरी बंगला. फडणवीसांच्या याच बंगल्यानं मागच्या काही दिवसात काही नाराजांना होकारार्थी माना हलवताना पाहिलंय, काही फुगलेल्या चेहऱ्यांना फुलून येताना पाहिलंय. फडणवीसांच्या मुंबईतल्या सागर बंगल्यावर याच निवडणुकीत नाराजांची फौज दिसली होती, तिथेही खल झाला. पण आता नागपूरच्या देवगिरीवरील खलबतांनी हवं ते साध्य होताना दिसतंय. देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर माडाचा तिढा सोडवण्यासाठी भेटीगाठींचा सिलसिला झाला. त्यासाठी उत्तम जानकर यांना फडणवीसांनी थेट चार्टर्ड प्लेनने बोलावणं धाडलं. उत्तम जानकर नागपुरात आले आणि त्यांनी फडणवीसांची भेट घेतली. सुमारे तासभर झालेल्या या चर्चेनंतर आणि भाजपने फसवणूक केलेल्या म्हणणाऱ्या जानकरांच्या चेहऱ्यावर हास्य दिसले. पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेतही चर्चा सकारात्मक झाल्याचं त्यांनी म्हटलं. आमच्या काय अडचणी होत्या, मुद्दे होते, त्याच्यावरती सविस्तरपणानं चर्चा झाली आणि त्यामध्ये सकारात्मक चांगल्या पद्धतीची चर्चा या ठिकाणी झालेली आहे. आजच आम्ही काही प्रमुख नेते मंडळी वेळापूर या ठिकाणी बसून आज संध्याकाळी आमच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊ. ज्या ज्या गोष्टीचं या ठिकाणी चर्चा झाली, विश्लेषण झालं, ते आमच्या कार्यकर्त्याच्या समोर मांडून बैठकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या सकारात्मक निर्णय. आता उत्तम जानकर यांच्यामुळे महायुतीसाठी कसा पेच निर्माण झाला होता आणि फडणवीसांची ही शिष्टाई का महत्वाची आहे हे समजून घेऊया. माढा मतदारसंघात आधीच भाजपला धक्का बसलाय, तो म्हणजे मोहिते पाटील यांच्या रूपाने. धैर्यशील मोहिते पाटील हे आता माढ्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर मोहिते पाटलांना उत्तम जानकर यांची साथ मिळत असल्याचं दिसताच भाजपची यंत्रणा कामाला लागली. याचं कारण म्हणजे मोहिते पाटील यांच्याशी समझोत्याचा प्रस्ताव विचारधरणी असल्याचं जानकरांनी सांगितलं. माळशिरसमध्ये जानकर यांची 60 ते 70 हजार मते आहेत आणि हे मताचं गणित पाहता भाजपला जानकरांना हाताचं जाऊ देणं परवडणारं नव्हतं आणि म्हणूनच स्वतः फडणवीसांनी हे सूत्र हाती घेतले आहे. या सगळ्या शिष्टाईच्या काळात फडणवीसांनी आपल्या बाजूनं वळवलेले उत्तमराव हे दुसरे जानकर ठरू शकतात. कारण यापूर्वी फडणवीसांनी महादेव जानकर यांनाही आपल्या बाजूने वळवलं. महाविकास आघाडी जानकरांना माढ्यातून उमेदवारी देण्याच्या तयारीत असतानाच फडणवीसांनी जानकरांच्या हाती परभणीचं तिकीट दिलं आणि माढासाठी एका जानकरांसोबत एकदा शिष्टाईचा प्रयोग यशस्वी केला. आता हा दुसरा प्रयोग आणि दुसरे जानकर. माढ्याच्या आधी फडणवीसांनी तिढा सोडवला तो रत्नागिरी सिंधुदुर्गचा. सामंत आणि राणे यांच्यामध्ये या जागेवरून सुरू असलेली रस्सीखेच फडणवीसांनी नागपुरातल्या याच बंगल्यावर थांबवली अशी चर्चा आहे. आधी देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यात भेट झाली, त्यानंतर फडणवीसांनी किरण सामंतांना भेटीसाठी बोलवलं. या भेटीत फडणवीसांनी सामंतांना सबुरीनं घ्यायचा सल्ला दिल्याची चर्चा आहे. किरण सामंतही या भेटीनंतर माध्यमांकडे ठोस काहीच बोलले नाहीत, त्यामुळे कोकणातला महायुतीतला संभाव्य शिमगाही फडणवीसांनी नागपुरातूनच थांबवल्याचं बोललं जात आहे. आज पुण्यातले काँग्रेसचे नाराज नेते आबा बागुलही नागपुरात येऊन फडणवीसांना भेटून गेले. या सगळ्या भेटीगाठी अर्थातच राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणाऱ्या आहेत. तर उपमुख्यमंत्री यांच्या होमग्राऊंडवर शिष्टाईचे प्रयोग करत असताना तिकडे मुख्यमंत्री शिंदेनेही कोल्हापुरात येऊन शिष्टाई करून दाखवली आहे. आमदार प्रकाश आवाडे यांची मनधरणी करण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज यश आल्याचं पाहायला मिळालं. शनिवारी एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आवाडेंची भेट सुद्धा घेतली होती. मात्र या भेटीमध्ये प्रकाश आवाडे आपण या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जाणार यावरती ठाम राहिल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावरती असताना सुरुवातीला प्रकाश आवाडे यांचं घर त्यांनी गाठलं आणि या भेटीमध्ये प्रकाश आवाडे यांची नाराजी दूर करत त्यांची मनधरणीसुद्धा केली. शिवाय प्रकाश आवाडे यांना सोबत घेऊनच धैर्यशील माने यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोबतच घेऊन गेले. महायुती काय किंवा महाविकास आघाडी काय, दोन्हीकडे सध्या नाराजांचा भरणा आहे. दोन्हीकडे नाराजी नाट्य सुरू आहे.
त्यातच सत्ताधारी महायुतीतले नेते विरोधकांकडे जाण्याचं प्रमाण वाढलं आणि हेच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वतः शिंदे आणि फडणवीस सरसावले. त्यांच्या शिष्टाईनं महायुतीसाठी कमाल केली. आता प्रत्यक्ष निवडणुकीत याचा किती आणि कसा परिणाम दिसतो याचा निकाल मतमोजणीच्या दिवशीच कळू शकणार आहे. नागपूरहून जितेंद्र शिंगाडे, कोल्हापूरहून शेखर पाटील आणि गुरुप्रसाद जाधव सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.